कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये असलेल्या 27 गावांमधील कचऱ्याची समस्या कायम असून रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर पावसाचं पाणी पडल्यामुळे हा कचरा सडतोय. आजूबाजूच्या परिसरातील मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. मात्र वारंवार मागणी करूनही पालिका प्रशासनाकडून हा कचरा उचलला जात नसल्यानं संतप्त नागरिकांनी कल्याण पूर्वेतील नांदिवली तलावाजवळील परिसरात पडलेल्या कचऱ्याला आग लावून पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करत पालिकेचा निषेध करत अनोखं आंदोलन केलंय. तर याबाबत महानगरपालिकेच्या घनकचरा अधिकाऱ्यांनी पडलेला कचरा उचलला जात असल्याचं सांगितलंय आणि 27 गाव परिसरामध्ये काही लोक आणि हॉटेल व्यावसायिक पालिकेच्या घंटागाडीत कचरा न देता रात्रीच्या वेळेस मोकळ्या जागेत कचरा टाकत असल्यानं त्यांच्यावर कारवाई करणं शक्य नसल्याचं सांगून नागरिकांनी घंटागाडी येत नसेल तर पालिकेकडे तक्रार द्यावी आणि रस्त्यावर कचरा टाकू नये असं प्रशासनानं आवाहन केलंय. आमच्या एरियामध्ये कुठलीही घंटागाडी येत नाही आणि आम्ही कचरा टाकायला जरी गेलो जागेवरती कचरा कुंडे तिथं कचरा टाकायला जरी गेलो ना तरी गाडीवाले जे येतात ना ते आम्हाला बोलतात सुका कचरा वेगळा ठेवा ओला कचरा वेगळा ठेवा. आता प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलं आहे किंवा मोठा माणूस आहे किंवा वयस्कर माणूस आहे ते तर समजू शकत नाही ना. ते कुठलाही कचरा एका डब्यात डबा कचऱ्याचा म्हणजे कचराच टाकणार ना त्याच्यामध्ये तिथं कचरा टाकायला गेलं का मग तुम्ही असं करा मी तुम्ही तसं करा आणि यांना फाईन वागायला पैसे आहे मागतात हे गरीब लोकांनी यांनी जगायचं कसं गरीब माणसाने कमवायचं काय आणि यांना द्यायचं काय. आज आपण पाहतो की आम्ही सर्व भागात घंटागाडी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे परंतु बऱ्याचशा भागामध्ये अद्याप काही नागरिक घंटागाडीमध्ये कचरा न देता रात्री 12-1 वाजता रस्त्यावर सहज जेवल्यानंतर बाहेर फिरायला जायचा आणि रस्त्यावर कचरा टाकायचा 10-12 दरम्यान आणि मार्कशीट ठेवले त्याच्या मार्फत दंडही केले. तसेच काही हॉटेल व्यावसायिक रात्री उशिराने रस्त्यावर कचरा टाकतात त्यामुळं महापालिकेला पूर्ण रात्रभर नियंत्रण करणं कठीण बाब आहे आणि त्यामुळं अशा लोकांवर कारवाई करायलाही बऱ्याचशा अडचणी येतात. रात्रीच्या वेळेस मार्शलला सुद्धा भीती वाटते अशा काही रिमोट भाग आहेत तिथं त्यामुळं अशा ठिकाणी काही कचऱ्याचे स्पॉट आहेत. परंतु माझं सर्व नागरिकांना एक आव्हान आहे की आपण घंटागाडीची सुविधा आपण सुरू केलेली आहे त्या माध्यमातून आपला कचरा वर्गीकरण करून घंटागाडीत द्या असे प्रश्न निर्माण होणार नाही त्यामुळे रस्त्यावर कचरा दिसणार नाही. आपला परिसर स्वच्छ ठेवायचं महापालिकेची जबाबदारी जेवढी आहे त्यापेक्षा कित्येक पटींना नागरिकांनी सुद्धा स्वतःची जबाबदारी समजली पाहिजे तर असे प्रसंग भविष्यात निर्माण होणार. कचरा टाकतो कोण हे अंतर्मुख होऊन विचार करायची गरज आहे. महापालिका जर आपल्याला सर्व सुविधा देते घंटागाडी देते कचरा संकलन करते तर त्यामध्ये कचरा देण्याऐवजी रस्त्यावर जर कचरा टाकला तर महापालिकेलाही ते नियंत्रण करणं कठीण जाते याचाही या लोकांनी विचार केला पाहिजे. कचरा उचलला जात नाही किंवा कचरा रस्त्यावर पडतो याचं नागरिकांनी सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नगरसेवकाचाही आरोप आहे की या साईडला गाडी येत नाही 27 गावांमध्ये आपल्या